आपण पाहताय दुपारच्या बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरामध्ये संध्याकाळी जाहीर सभा पार पडतीये आणि या सभेपूर्वी संपूर्ण वांद्रे कुर्ला परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पोस्टरबाजी करण्यात आली आहे। या सर्वांमध्ये एक पोस्टर सगळ्यांचं लक्ष वेधून घेते आणि या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर झुकून नमस्कार करताना पाहतात। हे पोस्टर कुणी लावले याबाबत कोणताही उल्लेख पोस्टरवर करण्यात आलेला नाही। पोस्टर कुणी लावले याबाबत माहिती अजूनही मिळू शकलेली नाही याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। पंतप्रधान नरेंद्र मोदींची वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरामध्ये संध्याकाळी सभा होते आणि या सभेपूर्वी या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात फ्लेक्सबाजी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। अनेक झेंडे लावलेत, फ्लेक्स लावलेत आणि जन कोणी हे फ्लेक्स लावलेले आहेत त्यांचे नावं देखील आपल्याला प्रामुख्यानं आणि फोटो देखील त्यावर पाहायला मिळत आहेत। त्या सगळ्या फ्लेक्समध्ये एक फ्लेक्स असा आहे ज्यावर कुणाचंही नाव नाही आहे, तो सर्वांचं सध्या लक्ष वेधून घेतोय। तो फ्लेक्स आपण पाहतोय, त्या फ्लेक्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बाळासाहेब ठाकरेंच्या समोर झुकलेले आहेत। कुठेतरी एक संदेश देण्याचा प्रयत्न तर या निमित्तानं झाला नाही ना असा एक सवाल आता राजकीय वर्तुळात चर्चेला आहे। मागच्या अनेक दिवसांपासून ही सभा होणार होती आणि त्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी संपूर्ण ठाकरे शिंदे सरकारच्या वतीनं करण्यात येत होती। ही सर्व तयारी आता पूर्ण झाली आहे आणि आता काही वेळामध्येच सभा देखील पार पडणार आहे। या सभेपूर्वी फ्लेक्सबाजी मात्र ही कुणी केली हा सवाल आता उपस्थित होऊ लागलेला आहे। कॅमेरामन सचिन शिंदेसह निलेश पुदावले, एबीपी माझा, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।